पंकजा मुंडे कधीच भाजप सोडणार नाहीत. पंकजा मुंडेच्या घराला भाजपचा वारसा आहे असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. तर गोपीनाथ मुंडेंच्या कन्या असल्यानं टोकाचा निर्णय त्या घेणार नाहीत. पंकजा मुंडेंच्या नाराजीवर भाजपनं वक्तव्य केलंय. तर पंकजांबाबत कुणी अफवा पसरवू नये असं सुद्धा बावनकुळे म्हणाले. पंकजाताई नेहमीच भेटतात, माझ्याशी चर्चाही करतात आणि मला वाटतं की त्यांच्या बोलण्याचा काहीतरी विपर्यास पुन्हा होतो आहे. पंकजाताई कधीही आयुष्यभर पंकजाताई कधीही वेगळा विचार करू शकत नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पक्षाच्या वाढीकरता दिलं आहे आणि आज पंकजाताई असेल, प्रीतमताई असेल, ते आमच्या पक्षाकरता अत्यंत महत्वाचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दल गैरसमज मात्र कुठेही निर्माण होऊ नये याची आपणही सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा गैरसमज करू नये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.